नमस्कार पालक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संवाद कसा करायचा किंवा संवाद कशाला म्हणतात ते शिकणार आहोत. तर चौथीच्या मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकातील पेज नंबर 7 वरील आम्ही संवाद करतो हा धडा आपल्याला बघायचा आहे. तर संवाद म्हणजे काय? तर संवाद म्हणजे एकापेक्षा जास्त लोकांमध्ये जे बोलणं होतं, वाक्यांची जी देवाणघेवाण होते त्यालाच संवाद असं म्हणतात. आता बघा, आपण सिनेमा बघतो किंवा सिरियल बघतो, नाटक बघतो, त्यामध्ये ते पात्र एकमेकांशी बोलत असतात, म्हणजेच ते एकमेकांशी संवाद साधत असतात, संवाद करत असतात. त्याचप्रमाणे पालकांनी काय करायचंय की चौथीच्या पुस्तकात, मराठीच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 7 वर प्राणी पक्षी यांची चित्र दिलेली आहेत. तर पाल्याला त्या चित्रांचं निरीक्षण करायला सांगा आणि प्राणी व पक्षी आपल्या पिल्लांशी काय बोलत असतील ते विद्यार्थ्याला पाल्याला विचारा. तसेच आई मुलगा यांचं घरात जे बोलणं होतं त्याला संवाद असंही म्हणू शकतो आपण. आणि काका काकू आजी आजोबा जर घरात असतील त्यांच्याशीही आपलं बोलणं होतं त्यालाही संवाद म्हणायचा. संवाद म्हणजे काय? तर संवाद म्हणजे एकापेक्षा जास्त लोकांमध्ये जे बोलणं होतंय त्याला संवाद असं म्हणायचंय. पालकांनी पाल्यांकडून पेज नंबर 7 वरील चित्रांचं निरीक्षण करायला लावा आणि ते प्राणी व पक्षी आपल्या पिल्लांशी काय बोलत असतील ते संवाद रूपाने विद्यार्थ्याला सादर करण्यास सांगा आणि त्यांना वहीत लिहिण्यास सांगा. धन्यवाद.